नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एज्युकेशन हियर यूट्यूब चॅनलमध्ये। आरोग्य विभागामध्ये 17,000 रिक्त पदे भरण्यासंदर्भाने कालच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे माहिती दिलेली आहे। तर त्यामध्ये जे भरतीसंदर्भाने त्यांनी काही निर्देश दिलेले आहेत, तसेच समित्या गठीत करण्यासंदर्भात देखील माहिती दिलेली आहे। तर चला मग पाहूया ती सविस्तर माहिती। तर बघा, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या ठिकाणी त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत 17,000 रिक्त पदे लवकरच भरली जाणार असल्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। तसेच पुढे पावसाळ्याची परिस्थिती पाहता या ठिकाणी साथरोग प्रतिबंध उपाययोजना सुरू करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी 17,000 पदे तात्काळ भरण्यासंदर्भात या ठिकाणी जलदगतीने ही प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात देखील त्यांनी सांगितलेलं आहे या वृत्तामध्ये। तसेच मग ही भरती कशा पद्धतीने होणार, तर या भरतीमध्ये विना परीक्षा म्हणजे परीक्षा घेतली जाणार नाही, परीक्षेविना ही भरती होणार आहे। मग कसे भरले जातील, तर याच्यामध्ये जे त्यांनी सांगितले की समित्या नियुक्ती आणि भरतीसाठी गरज असल्यास अतिरिक्त समित्या या ठिकाणी तयार करण्यात येणार आहेत। तसेच जे उच्चतम शैक्षणिक अर्हताधारक आहेत त्यांना या ठिकाणी त्या शैक्षणिक अर्हतेधारकानुसार त्यांना गुण या ठिकाणी निर्धारित करण्यात येणार आहेत, अशा प्रकारे होऊ शकते। तसेच मुलाखतील देखील काही गुण ठेवले जाऊ शकतात या ठिकाणी। बघा, मुलाखतीसाठी त्यांनी सांगितले की मुलाखतीचा उल्लेख केला होता, मुलाखतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत। म्हणजे मुलाखतीद्वारे देखील या ठिकाणी भरती होऊ शकते किंवा शैक्षणिक अर्हता उच्चतम शैक्षणिक अर्हताधारकाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाऊ शकतं, अशा प्रकारे ती भरती होऊ शकते। परंतु परीक्षा ह्या घेतल्या जाणार नाहीत, त्याच्यामुळे उच्चतम शैक्षणिक अर्हताधारकाला या ठिकाणी फायदा होणार आहे। समजा 12वीवर जर ते पद असेल, परंतु त्यासाठी अर्ज करणारे उच्चतम शैक्षणिक अर्हताधारक जर असतील, तर 12वीवादीला प्राधान्य नसताना जे उच्चतम शैक्षणिक अर्हताधारक आहेत त्यांना त्या ठिकाणी प्राधान्य मिळणार आहे। तसेच मुलाखती देखील त्याला त्या काही गुण ठेवण्यात येणार आहेत। तर अशा प्रकारे ही 17,000 पदांची भरती होणार आहे, ती लवकरात लवकरच भरती होणार आहे। तर अशा प्रकारे आपण या भरतीसाठी तयार राहायचं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला व पुढे अशाच प्रकारचे भरती संदर्भाचे अपडेट्स मिळवण्यासाठी या चॅनलला खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या व त्यासमोर बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्याला असेच अपडेट्स पुढे मिळत राहणार आहेत। धन्यवाद।